नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अबोली क्रिशला फोन करून विजया कुठे आहे ते कळलं आहे, मी तुला लगेच लोकेशन पाठवते असं सांगतो, तेव्हा क्रिश बोलतो की होय मी लगेच तिकडे पोहोचतो. त्यानंतर अबोली आता तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आता विजया एका घराबाहेर पोहोचते आणि पाहते तर सगळे लोक तिचा पाठलाग करत तिला घेरतात. तेव्हा विजया लगेचच लपत आत शिरते आणि ते लोक दरवाजा ठोठावत ओ मॅडम बाहेर निघा असं तिला सांगत असतात. तर विजया आता तिथूनच सचितला फोन करते आणि मी तुला लोकेशन पाठवते, प्लीज इकडे ये असं सांगते. त्यानंतर सचित आता विजया असलेल्या त्या ठिकाणी पोहोचतो आणि त्या लोकांना म्हणतो की मी त्यांना ओळखतो आणि तो लगेच विजया असा आवाज देतो. परंतु एक दुसरीच बाई दरवाजा उघडून बाहेर येते तेव्हा सचित जरासा गोंधळतो, तर ते लोक देखील तिथून निघून जातात. त्यानंतर त्याच घरात आत लपलेली असते ती बाई. तिथे येते तेव्हा विजया सांगते की मी थोडाच वेळ इथे थांबेल आणि नंतर निघून जाईल. तेव्हा ती बाई होकार देत बाहेर जाते. तर त्या अंधाऱ्या खोलीतून विजया आता बाहेर पडणार तेच तिला समोरून अबोली दिसते. विजयाला खूप मोठा धक्का बसतो, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तर अबोली मात्र रागानेच विजयाकडे पाहत असते. त्यानंतर ती आता विजयाच्या दिशेने चालत येते आणि तिला गोल फेरे मारत बोलत असते की विजया कुणालाही न घाबरणारी, अखेर माझ्या जाळ्यात अडकलीसच आणि आता मला घाबरतीये. लोक तर त्यांच्या नावाने आणि कर्तृत्वाने ओळखले जातात, परंतु तू तर तुझ्या घाणेरड्या कृत्यासाठी आणि खोटारडेपणासाठी ओळखली जातेस. तू परवा काय केलं, स्वतःचंच घर उद्ध्वस्त केलं, त्यामुळे अंकुश सरांनी येऊन आमचं घर उद्ध्वस्त केलं तेव्हा माझा संशय बळावला आणि त्याचवेळी मी हा डाव आखला होता. तू माझ्या डावात बरोबर अडकलीस, मी तुझ्याच डोक्याने खेळी खेळत तुला अडकवलं, तू समोर आलीस. परंतु एक गोष्ट तर सिद्ध झाली की आता सचित राजे हेच अंकुश सर आहेत आणि ही गोष्ट मला जगाला सांगायला फार वेळ लागणार नाही. तू तर एक नंबरची निजबाई आहेस, मी एक वर्षापासून विधवेचं आयुष्य जगत आहे आणि घरच्यांनी तर मानलंच होतं की अंकुश सर नाही आहेत म्हणून. त्यांनी तर त्यांचं श्राद्ध सुद्धा घातलं होतं. एका आईला तिच्या मुलापासून दूर केलं, एका आजीला नातवापासून आणि एका बहिणीला तिच्या भावापासून. पण विजया आता या नाटकावर लवकरच पडदा पडणार. हे नाटक तू सुरू केलं आहेस, परंतु याचा शेवट मी करणार. मी अंकुश सरांना सगळ्याची आठवण करून देणार, ते आई आजी राघू काका सगळ्यांना ओळखणार आणि तेव्हा मी तुझा हा घाणेरडा चेहरा त्यांच्यासमोर आणि जगासमोर आणणार आणि हा फोटो दाखवून मी अंकुश सरांना सिद्ध करून देईल की ते माझे अंकुश सर आहेत आणि तू त्यांच्या बाबतीत षड्यंत्र खेळली आहेस ते. तर विजया आता हसतच अबोलीच्या हातातील तो फोटो घेते, तो फोटो फाडते आणि हवेत उडवत म्हणते की तू हा फोटो दाखवून सिद्ध करणार आहेस का? ठीक आहे मग दाखव, मलाही पाहायचं आहे की तो तुझं ऐकतो की नाही. अबोली ओढतच विजया तू मला माझ्या अंकुश सरांपासून लांब का केलं? तू त्यांना असं काय केलंय की ते मला ओळखत नाही? तू त्यांच्यासोबत नक्की काय केलंय असं विचारू लागते. तेव्हा विजया खुश होत सांगते की मी त्याच्या मनावर ताबा घेतलाय, त्याची सगळी मेमरी हिरावून घेतली आहे. आता मी हे सगळं कधी आणि कसं केलं ते तू शोधून काढ. तू तर खूप स्मार्ट बनून फिरतेस ना, आणि अंकुशला सचित राजे बनवण्यात माझा हात आहे. आता पल्लवी आणि शार्दूल त्याच्या आयुष्यात कसे आले, शार्दूल अंकुशला इतका अटॅच का आहे, हे सगळे प्रश्न तुला पडले असतील ना. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोध. आता मलाही पाहायचं आहे की तू या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधतेस ते. आणि अबोली तुला काय वाटलं की तू मला बाहेर काढशील, जगासमोर माझी पोलखोल करशील, मग सत्य लगेच सर्वांसमोर येईल. आणि आता देव जरीवरून आला ना तरी अंकुश मानणार नाही की तो अंकुश आहे म्हणून, कारण तो स्वतःला सचित राजे मानतो, तो पल्लवीला त्याची बायको मानतो आणि शार्दूलवर बापापेक्षाही जास्त जीव लावतो. हे सगळं कसं घडलं ना ते तुला या जन्मात तरी कळणार नाही, कारण पुरावे कसे मॅन्युप्युलेट करायचे ते मला चांगलं माहिती आहे. तू कितीही खोलात गेलीस ना तरी तुला काहीही मिळणार नाही. तू सचितचा पास्ट आहे हे सांगत तू कितीही आदळापट केलीस ना तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, कारण अंकुश आता खूप पुढे निघून गेलाय, परंतु तू मात्र त्याच चिखलात खितपत पडली आहेस. आता तू आयुष्यभर अंकुशची विधवा म्हणूनच जगत राहा. होय, अंकुशला सचित मी बनवलंय असं विचार रागानेच अबोलीला ऐकवते. तेव्हा अबोली सांगते की
प्रेमाची परीक्षा कठीण असते, परंतु मी कधीच हार मानणार नाही, कारण माझा माझ्या प्रेमावर, आमच्या नात्यावर आणि देवावर पूर्ण विश्वास आहे. आणि तेव्हाच जोराची हवा येते आणि विजयाने अंकुश व अबोलीचा जो फोटो फाडलेला असतो ना, तो पुन्हा जुळला जातो. आता ते पाहून अबोली निर्धारानेच स्वतःचे डोळे पुसते. तीव्रतेच्या शक्तीपुढे तर त्या यमाचं सुद्धा काही चाललं नाही. मग तू कोण आहेस? अंकुश सर माझे होते आणि माझे राहतील. काही दिवस तू हे खेळ खेळशील, परंतु एक दिवस तू हरशील विजया. बोलत आता त्या फोटोकडे बोट करत दाखवते. विजया धक्क्यानेच पाहत राहते. त्यानंतर अबोली तो फोटो हातात घेत, तुम्हाला आणि अंकुश सरांना कधीच वेगळं करू शकत नाही असं ठणकावून सांगत असते. आणि त्याचवेळी आता सचितचा मॅनेजर येऊन अबोलीला बेशुद्ध करतो. अबोली बेशुद्ध होऊन खाली पडलेली असते, तर तो बोलतो की मॅडम लवकर निघा इथनं. आता विजया आणि तो मॅनेजर दोघीही तिथून पळ काढतात, तर क्रिश अबोलीच्या शोधात तिथे आलेला असतो. तो अबोलीला समोर बेशुद्ध पडलेली पाहतो. तो तिला आवाज देत उठवण्याचा प्रयत्न करतो व त्या लेडी कॉन्स्टेबलला डॉक्टरांना बोलवा असं सांगतो. तर दुसरीकडे आता विजया अजूनही आलेली नसते. सचित व पल्लवी तिच्या येण्याची वाट पाहत असतात आणि तेव्हाच विजया आता धडपडतच तिथे येते. तिची अवस्था खूप वाईट असते, डोक्याला देखील लागलेलं असतं. ते पाहून सचित हे सगळं काय झालंय म्हणून विचारतो, तेव्हा विजया सांगते की हे सगळं त्या अबोलीमुळे झालंय. तिनेच माझ्या नावाचे पोस्टर्स लावले, त्यावर नको ते लिहिलं, माझ्या मागे लागली होते, मला पकडून मारलं सुद्धा. तेव्हा सचित म्हणतो, तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. तर विजया आता पल्लवीला मिठी मारत, मला खूप भीती वाटतेय असं सांगत रडू लागते आणि मनाशी विचार करते की अबोली तुला काय वाटलं, तू एक खेळी खेळलीस, आता मी तुझ्यासाठी दुसरी खेळी खेळलीय. तर इकडे घरी अबोली सर्वांना सांगत असते की आता सगळंच मळब दूर झालंय. अंकुश सरांना विजयानेच सचित राजे बनवलंय हे तिने स्वतःच्या तोंडून कबूल केलं आहे. आता हे सगळं तिने का केलं या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नाही, परंतु आपल्यासाठी हे महत्वाचं आहे की ते आपले अंकुश सरच आहेत म्हणून. देवारामा रागानेच म्हणते की अबोली तू त्या विजयाला घरी आणलंस, तिला दारूच्या नशेतून बाहेर काढलंस, परंतु तिने आपल्याच पाठीत सुरा खुपसला. तर आजी चूर्णच बोलते की मला तर त्या चेटकिनीचा गळा आवळावासा वाटतोय. तेव्हा अबोली सांगते की रागेनं साहजिक आहे आजी, परंतु तिला तिच्या कृत्याची शिक्षा कायदाच देणार. आता फक्त आपल्याला अंकुश सरांसमोर विजयाचा खरा चेहरा आणणं जास्त गरजेचं आहे. रागू म्हणते की वहिनी तू जाऊन दादाला सगळं खरं सांग, त्याला नक्की पटेल की तू खरी आहेस, तुझं आणि दादाचं नातं खरं आहे म्हणून. मग दादाला सगळं काही आठवायला लागेल. तेव्हा अबोली रागूला म्हणते की मला कळतंय तुझं म्हणणं, परंतु त्या विजयाशी डील करणं सोपं नाही, ती नक्कीच काहीतरी डाव खेळेल. काका अबोलीला आता तू पुढे काय आणि कसं करायचं ते ठरवलं आहेस का म्हणून विचारतात. तेव्हा अबोली सांगते की मला अंकुश सरांना एकटीने भेटणं आणि सगळे पुरावे त्यांच्या समोर ठेवणं जास्त गरजेचं आहे. विजया जेव्हा आपल्या घरी राहत होती ना, तेव्हाचे एक दोन फोटोज आहेत माझ्याकडे. शिवाय ती ज्या झोपडपट्टीत राहत होती ना, तिथलं तिचं उधारीचं बिल मीच फेडलं होतं, त्याचं बिल सुद्धा असेल माझ्याकडे. ते मला जरा शोधावं लागेल, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ती विजया खरी कोण आहे ना, ते अंकुश सरांना दाखवून द्यावंच लागेल. आज सगळ्या गोष्टी हळूहळू सॉल्व होतील असं विचार करत सांगते. तर पुढील भागात अबोलीने आता अंकुशला अडकवण्यासाठी एक डाव रचलेला असतो. ती एक मुलगी प्लांट करते आणि ती मुलगी लोकांना ओढूनच यांनी मला हात लावलाय असं सांगते. तेव्हा सर्व लोक आता सचितवर गराडा टाकतात. तर काका आता संधीचा फायदा घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनला चला असं सांगत आता सचितला घेऊन जातो. त्यानंतर विजया आणि अबोली पोलीस स्टेशनला भेटतात. तेव्हा विजया सांगते की तू कितीही प्रयत्न केले ना तरी सचित तुझ्याशी बोलणारच नाही. तेव्हा अबोली विश्वासाने म्हणते ठीक आहे, मग प्रयत्न करून बघा, कारण असं व्हायला नको. आतमध्ये जाताना सचित राजे गेले आहेत, परंतु बाहेर येताना आमचे अंकुश सर येतील.